नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये गुन्हेगारी कमी झाल्याच्या चर्चा आहे। कोम्बिंग ऑपरेशन राबवले जात आहे, ऑल आउट ऑपरेशन राबवले जात आहे, मात्र नाशिकची गुन्हेगारी ही कमी होण्याचं नाव घेताना दिसत नसल्याचं चित्र गंगापूर रोड पोलीस स्टेशन हद्दीतून समोर आलंय। रितेश भांबरे याची आई हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती, आईला डिस्चार्ज मिळाला। रितेश भांबरे त्याच्या आईला घरी सोडून मित्रांबरोबर गप्पा मारत असतानाच अचानक आलेल्या युवकांनी कोयत्याने त्याच्यावर वार केला। तलवार घेऊन 2 ते 3 तरुण यांनी गाड्यांची देखील तोडफोड केली। ही घटना रितेश तसंच त्याच्या मित्रांच्या लक्षात येताच त्यांनी तिथून पळ काढला, मात्र संतप्त झालेल्या या तरुणाने दुचाकी वाहनावर कोयत्याने सपासप वार करत दुचाकीचं नुकसान केलंय। हा संपूर्ण प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झालाय। या प्रकरणी आता गंगापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करत या आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे। मात्र एकीकडे ऑल आउट ऑपरेशन राबवलं असता अवघ्या काही दिवसांतच जर अशा गुन्हेगारीच्या घटना घडत असतील तर खरंच नाशिक शहर पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक कमी झालाय की काय, असाच काहीसा प्रश्न आता गंगापूर रोड परिसरातील सुजाण नागरिकांमधून विचारला जातोय। स्टार 24 फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक।